नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि हो, अभ्यास करताय का? करायला पाहिजे. आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या ज्ञानामध्ये पण भर पडेल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तम मार्क देखील मिळतील. चला, आज आपण पाहणार आहोत मराठी विषयातील तुमचे शब्दसंपत्तीवरील किती प्रभुत्व आहे हे पाहण्यासाठी काही प्रश्न आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश असतात. त्यामध्ये असलेला एक उपघटक आहे तो म्हणजे समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजे काय आणि त्यावरील काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. आता समूहदर्शक शब्द म्हणजे काय ते नेमकं पाहू. कोणत्याही एका जातीचे सजीव किंवा निर्जीव एकत्र येतात आणि त्यांचा एक समूह तयार होतो, तेव्हा त्यांच्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातो. त्यातून त्यांच्या समूहाचा बोध होतो. काही शब्दांच्या प्रत्ययावरून समूहदर्शक शब्दामध्ये बदल होतो हे लक्षात घ्या. चला पाहूया काही समूहदर्शक शब्द काय आहेत ते. पा, उपकरणांचा समूह असतो त्याला आपण संच म्हणतो. आंब्यांच्या झाडांची राई, करवंदांची जाळी, किल्ल्यांचा जुडगा, केसांची बट किंवा जड, खेळाडूंचा असतो संघ, गवताची असते गंजी किंवा पेंडी, गुरांचा कळप असतो, जहाजांचा काफिला, ताऱ्यांचा पुंजका, दुर्वांची जुडी, जुडी आपण गणपतीला वाहत असतो, नाण्यांची चळ, नोटांचे पुडके, प्रवाशांची झुंबड, पाठ्यपुस्तकांचा संच, पोत्यांची असते थप्पी, फुलझाडांचा ताटवा, बांबूंचे बेट, मडक्यांची असते उतरंड, माणसांचा असतो जमाव, मुंग्यांची असते रांग, यात्रेकरूंची असते जत्रा, वस्तूंचा असतो संच, उंटांचा किंवा लवानांचा तो असतो तांडा, काजूंची किंवा माशांची असते गाथन, केसांचा झुपका किंवा पुंजका, केळ्यांचा असतो गड किंवा लोंग आणि गवताचा असतो भारा, गाई गुरांचे खिल्लार, चोरांची व दरोडेखोरांची असते टोळी, तारकांचा पुंज, द्राक्षांचा घड असतो किंवा घोस असतो, धान्यांची असते रास, नारळांचा व विटांचा असतो ढीग, पक्ष्यांचा असतो थवा आणि प्रश्नपत्रिकांचा असतो संच. पालेभाज्यांची असते जुडी, पुस्तकांचा व वह्यांचा गठ्ठा असतो, फळांचा असतो घोस, फुलांचा असतो गुच्छ, रुपयांची किंवा भाकऱ्यांची असते चवड आणि महिलांची असते मंडळ, मुलांचा असतो घोळका, मेंढ्यांचा असतो कळप, लाकडांची व ओसांची असते मोळी, वाद्यांचा असतो वृंद, विमानांचा असतो तापा आणि साधूंचा असतो जथा, हत्तींचा असतो कळप, विद्यार्थ्यांचा असतो गट, वेलींचा असतो कुंज आणि हरणांचा असतो कळप, सैनिकांचे पथक, पलटण किंवा तुकडी, बालवीरांचा मेळावा, रसिकांचा पण मेळावा,
आणि पिकत घातलेल्या आंब्यांची अडी, अडीमधील आंबे आपण पिकले की काढून घेतो.